आपण पाहत आहे झी 24 तास. नमस्कार महाराष्ट्र. पुण्यात 4 कमी तीव्रतेचे स्फोट झाले असले तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केवळ एक व्यक्ती या स्फोटांमध्ये जखमी झाली आहे. 32 वर्षीय दयानंद भाऊराव पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हातातल्या पिशवीत स्फोट झाल्यानं ते जखमी झाले. रात्री 11 सुमारास पाटील यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. स्फोटकं असलेली पिशवी त्यांच्या हातात कशी आली असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. दरम्यान या स्फोटांसाठी डिटोनेटर, पेन्सिल सेल आणि बॅटरीचा वापर करण्यात आलाय. तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतलंय. या फुटेजमुळे स्फोटाचं गुढ उकळण्यात मदत होणार आहे.